उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा गेम केला असा गंभीर आरोप संजय गायकवाड यांनी केलाय. राज ठाकरेंना डावलून उद्धव कार्याध्यक्ष कसे झाले असा सवालही त्यांनी केलाय. आमदार संजय गायकवाड यांनी हा खळबळजनक गौप्यस्फोट केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. 1997 पासूनच राज ठाकरेंच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी षडयंत्र सुरू केलं होतं असा दावाही गायकवाड यांनी केलाय. तेव्हा आमदार संजय गायकवाड यांनी खळबळजनक आरोप केलेले आहेत. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंचा गेम केला अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली आहे. उद्धव ठाकरेंचा शिवसेनेचा काही संबंध नव्हता. संबंध होता तो फक्त राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंचा. मी सगळं पाहत होतो. मी 86 पासून सैनिक आहे. त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंची बायपास झाली, ओपन बायपास. त्यांची पत्नी मातोश्री वारल्या. त्यांचा मुलगा बिंदू माधव तो मुलगा मोठा तो वारला जयदेव ठाकरे. आणि वारल्यानंतर बाळासाहेब त्या ठिकाणी एकाकी पडले आणि त्यातच आतंकवाद्यांच्या धमक्यामुळे त्यांना झेंटर सिक्युरिटी दिली गेली. त्यांच्या सगळ्यांच्या भेटी बंद झाल्या. आणि हे सगळं बाळासाहेबांचं ते पाहून उद्धव साहेबाला वाटलं की आता आपण ही राज्याचं मुख्यमंत्रीपद झालं पाहिजे. मग त्यांनी काय केलं? सगळ्यात पहिले शिवसेनेचा कार्याध्यक्ष निवडायचा होता. निवडणूक आयोगाने सांगितलं. मग सगळ्यात मोठी अडचण होती राज ठाकरे. मग प्लॅनिंग झालं. प्लॅनिंग झोन बरोबर स्टेजवर सगळे बसले असताना आम्ही खाली बसेल आणि मनोहर जोशीच्या खांद्यावर बंदूक ठेवून उद्धव ठाकरेंनी असं सांगितलं राज ठाकरेंच्या कानात की राज ठाकरे तू उद्धव साहेबांचं नाव सुचव अशी बाळासाहेबांची इच्छा आहे. आणि मग बाळासाहेबांना राज ठाकरे करू शकत नव्हती क्रॉस. राज ठाकरेंनी उद्धवच सांगितलं की उद्धवला कार्याध्यक्ष करा काही संबंध नसताना. आणि उद्धव ठाकरेंनी पहिला गेम केला तिथे राज ठाकरेंचा. छत्रपतींचा विचार म्हणजे